ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोची झेप पाहायला मिळणार आहे. इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे. ब्रह्मांडामधील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी इस्रोची ही महत्वाकांक्षी मोहीम आहे. सॅटेलाइटला 650 किलोमीटर उंचीवर तैनात केलं जाणार आहे. तर इस्रोच्या नव्या मोहिमेची वैशिष्ट्य काय आहे, तर ब्लॅक होल सारख्या खगोलीय निर्मिती मागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पीएसएलव्ही C-58 एक्सपोसॅट सह 10 इतर उपग्रह प्रक्षेपित केली जाणार आहेत. खगोलीय स्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा इस्रोचा हा पहिलाच उपक्रम आहे. 2017 पासून मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेसाठी 9.5 कोटी रुपये खर्च आहे. लॉन्चिंगच्या 22 मिनिटांनंतर एक्सपोसॅट सॅटेलाइट निर्धारित कक्षेमध्ये तैनात होणार आहे. एक्सपोसॅट सॅटेलाइटच्या टेलिस्कोपची रमन रिसर्च इन्स्टिट्यूट कडून निर्मिती करण्यात आली आहे. ब्रह्मांडामधील 50 सर्वाधिक चमकणाऱ्या स्रोतांचा अभ्यास सॅटेलाइटद्वारे केला जाणार आहे.